थोड़ा मिसकम्युनिकेशन झालं होतं म्हणून. मिसकम्युनिकेशन तुझ्यामुळेच झालंय. आता हे मान्य करतोस का तू? हे मान्य करायचं काय पॉइंट नाही, कारण की लोकेशन जर कोणी HP पेट्रोल पंप असं सांगणार. चल चल जाऊ दे चल. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य अनिल ठाकूर स्वागत करतो तुमचं फेरफटकाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल आपण नक्की कुठे जातो आहे ते. हो बरोबर, आपण चाललो आहे लोणावळ्याला. एक छोटीशी आपली राईड असणार आहे. आपण टेस्ट करतो आहे आपला कॅमेरा वगैरे, आपला जो सेटअप आपण केला तो व्यवस्थित आहे का. तर आपले जे आपल्याला या राईडमध्ये दोन जणं आपली साथ देणार आहेत, तर त्यातील जो एक आपला मित्र आहे तो आता दादरच्या शिवसेना भवनच्या इथे येऊन थांबला आहे. ॲक्च्युली आपल्यालाच लेट झालं आहे, त्यामुळे आपण आता पटपट शिवसेना भवनच्या इथे जाऊया, त्याला भेटूया आणि तिथून आपण पुढे जे काय आहे ते तुम्हाला मी बाईकवर सांगतो. तर आपली हेल्मेट रेडी आहे, हे ग्लोव्ज आपण जे लॅमिंटन रोडवरून आणि ही बॅग, तर रेडी आहे आपलं सगळं तसं. पण थोडा लेट झालं आहे त्यामुळे आपण जे काय आहे ते बाईकवर तुम्हाला मी सांगतो. तर चला गणपती बाप्पा मोरया. हे ग्लोव्ज जे आपण आता घातले आहेत ते जरा नवीन आहेत, नवीन म्हणजे नवीन ग्लोव्ज आहेत आपले, त्यामुळे थोडा कम्फर्ट नाही आहे मला. थोड्या वेळाने होईल ॲडजस्ट त्यांच्याबरोबर मला. अशा प्रकारे आपला ही आपली जर्नी, आपली पहिली राईड स्टार्ट झाली आहे 5:05. तर मित्रांनो, आता मी आपला जो लास्ट टाईम माईक जो जिथे मी प्लेस केलेला ना, तिथे मला असं वाटत होतं थोडा आवाज परफेक्ट होता, आवाज बरोबर येत होता, फक्त थोडा आहे ना त्याचं असं थोडंसं दाबल्यासारखा आवाज वाटत होता. त्यामुळे आता मी आहे ना थोडं चेंज केलं आहे माईकची जागा. बाकी बेस्ट वाटतं आहे मला, बेस्ट. तर मित्रांनो, आपल्याला आपला एक मित्र जो भेटणार आहे तो भेटणार आहे दादरला. तुम्हाला मी मगाशी बोललोच, तो सेना भवनच्या इथे आपल्याला तो भेटणार आहे. आणि आपला दुसरा जो मित्र आपल्याला भेटणार आहे तो भेटणार आहे पनवेलला. हो, पनवेलला तो आपला मित्र आपल्याला भेटणार आहे. तर आपल्याला पटापट ॲक्च्युली आपल्या 5:00 तिथे सेना भवनच्या इथे पोचायचं होतं. आम्ही असा विचार केला म्हणजे आम्ही दोघं भेटू 5:00, त्याच्यानंतर आम्ही 6:00 पनवेलला जाऊन त्याला भेटू आणि मग तिथून आपण आपली राईड व्यवस्थित सुरू करू. म्हणजे तशी तर राईड आपली सुरूच झालेली आहे, पण सगळे भेटले एकसाथ एकत्र झालो की बरं वाटतं जरा, त्यामुळे आपली असं ठरवलं आहे. तर थोडं लेट झालं आहे त्याचा, थोडंसं लेट झालं आहे. तर बघूया आपला मित्र नक्की कुठे उभा आहे. त्या आलेला तर आहे तो, माझ्यामध्ये तो असेल. हो तोच असणार. तर आपण जरा टर्न मारून येऊ. एक मिनटं. आलो आलो. तर आपला मित्र आपल्याबरोबर भेटला आहे आता विशाल. आपण आता थोडं ॲक्च्युली लेट झालो आहे, त्यामुळे आपण पटपट निघूया इथे शिवसेना भवन. तर आपण डायरेक्ट सायनला थांबूया पेट्रोल भरायला, आणि त्याची रॉयल एनफील्ड बुलेट आहे 350 CC, आपली ॲव्हेंजर. चला. ॲक्च्युली आम्ही आता पेट्रोलच्या शोधात आहोत, पेट्रोल कुठे भेटतं ते बघतोय. मी जाम हुशार आहे ना, त्यामुळे मी पेट्रोल आधीच भरून नव्हतं ठेवलेलं. मला असं वाटलेलं हा सायनचा जो पेट्रोल पंप आहे, हा भारत पेट्रोल पंप हा चालू असेल, पण तो नाही, तो बंद आहे. तर असं कधी करू नका. तर आम्हाला पेट्रोल पहिलं भरायचं आहे. तर आता कुठचं पेट्रोल पंप चालू असेल, इथे कदाचित असेल, इथे इथे एक पुढे एक पेट्रोल पंप आहे HPचा, तो कदाचित चालू असेल सायनचा. पण तुम्ही जर चेंबूरच्या रस्त्याला गेलं तर तुम्हाला 2-3 पेट्रोल पंप चालू भेटतील. चेंबूरचा जो रस्ता आहे मधला त्याला. आणि जर तुम्ही फ्री जर मी ॲक्च्युली गाडी घेऊन गेलो तर मी फ्रीवेने जातो. तर फ्रीवेला जे 2-3 पेट्रोल पंप आहेत, एक HPचा आहे आणि एक भारतचा आहे, तर ते 24 तास चालू असतात, त्यामुळे त्याचं मला काय हे वाटत नाही. त्यामुळे मी तिथूनच पेट्रोल भरतो. तर हा तर पेट्रोल पंप बंद होता, पुढे बघूया आपल्याला भेटतोय का. ह्या साईडलासुद्धा पेट्रोल पंप चालू आहे. नशीब बंद आहे वाटतं. चालू आहे बंद आहे काय आहे, बंद आहे तो पेट्रोल पंप. आपल्याला मला वाटतं ह्या पेट्रोल पंपला जावं लागेल.
फुल करायचे टाके फुल. तर गाडीत बरं पेट्रोल एकदम कडक काढाय. बघा चेंबूर वाशी ठाणे कुर्ला तर आपल्याला जायचं आहे चेंबूरला ना, आपण तो ब्रिज आहे तो घेऊन असा पूर्ण पूर्ण शार्प टर्न आहे तुम्हाला मी दाखवेनच पुढे, तर तो घेऊन आपल्याला वाशी साईडला निघायचं आहे. वाशीवरून आपण डायरेक्ट जाणार पनवेलला. तर बघा हा जो ब्रिज आहे ह्या ब्रिजचे दोन टर्न एकदम शार्प आहेत, एकदम शार्प म्हणजे फास्ट जरी गाडी आली तरी ते तुम्हाला स्लोच करायची आणि गाडी स्लोच चालवा, कशाला उगाच घाई करायची. बघा पूर्ण शार्प पॅटर्न मस्त एकदम. हा इकडे टर्न शार्प आणि बरोबर इथे आणि इथून सरळ गेलं खालून जर आपण गेलो असतो तर सरळ ठाण्याला वगैरे गेलो असतो. हा काय मस्त वातावरण आहे एकदम नॉर्मल प्रमाणात, पण थंडी आहे का जास्त अशी थंडी नाही की नंतर आपल्याला गरम होणारच आहे तेव्हा आपलं हे जे जॅकेट आहे ते आपल्याला बॅगेमध्ये ठेवायचं आणि टी शर्ट घालूनच फिरायचं आहे, कारण की तेव्हा आपण एवढं जॅकेट वगैरे घालून फिरू शकत नाही. खूप गरम होतं दुपारी आत हल्ली वातावरण, पण आता वातावरण एकदम मस्त आहे एकदम जबरदस्त. सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि आता आपण पनवेलला आलो आहे ही टपरी आणि आपण थांबतो इथे कडकमध्ये. तर मित्रांनो आता आपण आलो आहे पनवेलला, 1 तास आलो असेल ना आपण, 1 तासपेक्षा कमी लागला आम्हाला वेळ. तर आलो इथे तर आपला दुसरा जो मित्र होता तो अजून आलेला नाही आहे, तो येतो आहे आपल्याला, तो येतो ॲक्च्युली आपला जो विशाल आहे आणि विशाल आपल्याला आपण व्यवस्थित इंट्रोडक्शन नाही झालं पण विशाल आपल्याला सांताक्रूजवरून भेटला, सांताक्रूजवरून तो निघाला आणि आपल्याला दादरला भेटला शिवसेना भवनच्या इथे. म्हणजे आपला दुसरा मित्र आहे तो आपल्याला कल्याणवरून निघाला आणि इथे पनवेलला भेटणार आहे. आणि तो आमच्या आधी सांगत होता की तो 6 वाजता येईल, 6:30 वाजले, 7:40 झालेत, अजून आलेला नाही. तर आम्ही त्याला फोन करतो बघूया काय बोलतो. तो लेटच असतो नेहमी, तो नेहमी लेट असतो आज. तर मित्रांनो आपला जो मित्र कल्याणवरून निघालेला, जी मागची आपण 1/2 पाऊण तास वाट बघतोय, त्याला आम्ही सांगितलेलं मुंबई गोवा हायवेला पहिलाच HPचा पेट्रोल पंप लागतो तिथे आम्ही थांबलोय तू ये, पण तो इतका शहाणा आहे की तो त्याच्या पण पुढे गेला आणि कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन थांबलाय, म्हणजे पुढे जाऊन थांबलाय. आम्ही असा विचार केलेला की आपण इथून निघाल्यावर पहिलं दत्ता स्नॅक्सच्या इथे काहीतरी खाऊ थोडंफार लाईट लाईट आणि मग पुढे जाऊ, पण हा माणूस त्याच्या पण पुढे गेला आहे आणि मध्येच जाऊन थांबला आहे आणि तिथून त्यांनी मला फोन केला आणि लोकेशन शेअर केलं आणि बोलतो इथे काय खायला नाही मला भूक लागली आहे म्हणून. बघा हात दाखवतोय तिथे तर आम्ही कुठे थांबलो, याच रस्त्याने आलास ना तू? अरे पण तुला सांगितलं ना आम्ही थांब म्हणून, एवढा काय टाइमपास, याच रस्त्याने आलास ना तू? मग आम्ही पहिल्याच इथे थांबलो होतो, पहिलाच सिग्नल जस्ट. अरे बस फोन कर ना आम्हाला सांग, व्हॉट्सअप कॉल करतोस तू? राहू दे आता काय, बघा सनराईज बघा किती मस्त आहे, एक नंबर सनराईज इथे बघायला मिळते तुम्हाला, सूर्यदेवाचं दर्शन, बाजूला पर्वत रांग सुद्धा बघायला मिळते. आपण जाणार आहे खरं तर याच रस्त्याने सरळ पुढे जाणार आहे, वाजले 7:28, फटफट पुढे जाव्या जरा. तर आपला जो ढाबा होता एक बघितला आम्ही, जय मल्हार नावाचा ढाबा, पण तो ढाबा बंद होता त्यामुळे आम्ही ओल्ड पुणे मुंबई हायवे, मुंबई पुणे ओल्ड हायवे या हायवेला लागलो आहे. आता बघूया कुठे भेटलं तर पुढे काहीतरी खाऊ आम्ही. हां या टोल नाक्याच्या पुढे नाश्ता वगैरे आहेत तर तिथे आपल्याला काही ना काहीतरी मिळेलच.
नारळ पाणी पिऊया, नारळ पाणी। मित्रांनो आता आपण इथे पोहोचलोय आपल्या या शेडूंगच्या टोल नाक्याच्या पुढे येऊन आम्ही इथे थांबलोय खायला। आम्ही आता इथे मॅगी वगैरे खायला आलोय। मॅगीचा भाव पण सांग। इथे मॅगी आहे 12 रुपयाची, पण मॅगीची डिश बनून मी इथे 50 रुपयाला। जबरदस्त। आपण आता मॅगी सोडून नारळ पाणी पिऊया। बाईक इथे उभे आहेत। नारळ पाणी कशी? हा वा 40। टायगर पॉइंट असं डेस्टिनेशन यांनी ठरवलं आहे। आता जस्ट आम्ही इथे थांबलो आहे आणि ह्या साईडला बघाल ना, तर ह्या साईडला आहे ना पूर्ण दरी आहे। तुम्हाला आम्ही दाखवतो एकच मिनिट। आपला मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आहे जिथे बाईक अलाउड नाही, फक्त कार आणि ट्रक आणि सगळे जे फोर व्हीलर्स आहेत ते अलाउड आहेत। आणि हा असा काहीतरी नजारा आहे। इथून धुकं पण खूप आहे, ते सगळे बाईकर्स वगैरे थांबलेले आहेत आणि आपले पण आपल्या 3 बाईक। असा काहीतरी नजारा आहे इथून। आपल्याला अजून खूप लांब जायचं आहे वरती, तो पण एक घाट रस्ता मस्त आहे। तर ॲक्च्युली वाजलं आपल्याला खूप लेट झालं आहे, 9:30 झाले इथेच आपल्याला। अजून आपल्याला वरती खूप जायचं आहे, त्यामुळे आता पटापट आपण वरती जाऊया। तर मित्रांनो आता आपण लोणावळा सिटीतून पुढे येऊन लायन पॉइंटला जायला मार्गस्थ झालो आहे। आणि हे आलं आहे आपलं लायन्स पॉइंट, लोणावळ्यातील आपला डेस्टिनेशन जिथे आपण येणार होतो। म्हणजे आपण असं काय ठरवलं नव्हतं कुठे जायचं काय जायचं, पण आता हे एक ठीक आहे। आता आपली गाडी पार्किंग आपण केली आहे। तर आता आम्ही थोडंफार काय काय खाल्लंय, म्हणजे कांदा भजी, मॅगी, ते सोडा वगैरे, लिंबू सोडा वगैरे पियाले। तर हे सकाळी उंटाची सफारी, उंटावर बसून। किती रुपये रे हे उंट? हा एकाचे 150, नाही ना एकाचे 150, दोघांचे 200। ते बघाल तर तुम्ही पूर्ण तटबंदी लावली आहे। हा काहीतरी जबरदस्त असा व्ह्यू आहे, आपल्याला बघायला मिळतो। असं काहीतरी आहे लाईन पॉइंटचा व्ह्यू। ॲक्च्युली आम्ही सकाळी आलो असतो ना इथे, तर खूप जबरदस्त व्ह्यू आम्हाला बघायला भेटला असता। आमचा जो टाईम जो ठरला होता त्याच्यापेक्षा 3-4 तासच लेट आहे, जास्त लेट नाही। आपला जो गड आपण करायचा ठरवला आहे कोरीगड, तो मला वाटतं मलाच करावा लागणार आहे एकट्याला। तर ऊन पण खूप आहे, तरी पण मी जातो, फटफट जाऊन येतो कोरीगडला। तर जी आपल्या आता जी राईड झाली ती एकदम बेसिक आणि शॉर्ट राईड होती, छोटी राईड होती आणि मजा आली राईड करायला।
या दोघांबरोबर पण अजून मजा आली. एकटा असतो तर थोडा मला वाटतं जास्त कुठे थांबलो नसतो, फटाफट पुढे आलो असतो. हे दोघं जण होते म्हणून थांबून मजा करत आलो मी इथपर्यंत. इथे आल्यावर नंतर हा व्ह्यू आहे, तुम्ही इथे सनसेटला या नंतर सनराईजला या. हा व्ह्यू जबरदस्त आहे, हा व्ह्यू तुम्हाला बघायला चांगलेच मजा येईल. आणि आता मला तर ही राईड मस्त वाटली, एक शॉर्ट आणि चांगली राईड वाटली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईकचं बटनसुद्धा आहे ते सुद्धा करू शकता. आणि कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि आपण हा व्हिडिओ माझ्यामध्ये मी आता इथे संपवतो आहे. तर तोपर्यंत स्वस्त का आणि मस्त राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.